ऐतिहासिक नावलौकिक असलेला पनवेल तालुका आणि समाजसेवेचा वसा घेतलेले हे वळप गाव अशा या गावचे सुपुत्र तरुणांचे स्फूर्तीस्थान कमी वयात घेतलेले गरुड भरारी युवा वर्गाला प्रेरणादायी ठरावी असं उत्तुंग काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच बंडू पाटील। मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा, त्याच्यामध्ये माझ्याकडं स्वतःचा कुठला अस्तित्व नसताना मी आज मला एक आनंद वाटतो की मी एक शिक्षण संस्थेचा चेअरमन आहे आणि मी एक माझे वडील मला स्वतः पनवेलला कराटे शिकवायला पाठवायचे। बंडू पाटील म्हणता म्हणता कधी ते बंडूशेठ पाटील झाले हे त्यांनाही माहीत नाही। कधी फीज भरायला ये नसायचे, पण त्या कराटे क्षेत्रामध्ये मी आज म्हणजे इंडियन मार्शल आर्ट स्पोर्ट्स असोसिएशनचा फाउंडर आणि कराटेच्या बाबतीत अनेक शाळांवर मी कराटे शिकवत आहे आणि त्या कराटेच्या माध्यमातून मी माझा सर्व उद्धार केला। नियोजनबद्ध कामकाज मग ते शैक्षणिक असो व अन्य इतर क्षेत्रांमध्ये ते नेहमीच आपल्या अवतीभोवतीच्या असणाऱ्या सहकाऱ्यांना घेऊन योग्य आणि अचूक कामे करत आले आहेत। असं पाहायला गेलं तर मला अशी कोणाची प्रेरणा नव्हती, परंतु काही लोक मी ज्यांच्या काही लोकांच्या माध्यमातून बघतो की हे सर्व लोक अशी म्हणजे काय करतात, तर असेच काही मार्केटमध्ये फिरत असताना मला काही लोकांची संगत भेटली आणि त्या संगत चांगल्या संगतीमुळे आज मी माझी प्रगती करू शकलो। 1992 कराटे ब्लॅक बेल्ट पद पटकावून 1996 साली त्यांनी कराटे क्लासेसला सुरुवात केली। तसा जर गावातील व्यक्तींमध्ये माझे चांगले मित्र म्हणजे सर्व आता म्हणजे साईबाबा आमचे पायडिंडीचे सोलाचे अध्यक्ष श्री विष्णूबाबा पाटील जे अहबप म्हणजे मालकरी समाजाचे म्हणजे कीर्तनामध्ये जे काम करतात त्यांच्याकडनं थोडीशी प्रेरणा मला मिळाली आणि माझे म्हणजे साडो मित्र म्हणजे किरण पाटील आणि अनेक प्राथमिक शाळेचे गुरुजी कोटेकर सर असे मला अनेक मित्र मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून मी हे सर्व असं एक संकल्पना घेतली आणि संकल्पनेतून मी माझा हे सगळा करत गेलो। इंडियन मार्शल आर्ट स्पोर्ट्स असोसिएशन कराटे ग्रुपचे आज ते अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत। भविष्यामध्ये भरपूर संकल्पना आहेत, त्याच्यामधून शैक्षणिक क्षेत्रामध्ये मला पुढे जाण्याचं आहे, परंतु मी स्वतः क्रीडा क्षेत्रामध्ये खूप पुढे आहे आणि मला आणखीन याच्यामध्ये प्रगती करायची आहे, त्यासाठी मी कराटे हाच माझा पहिला ध्येय आहे। त्याचबरोबरीने श्रीमती मीनाबाई शंकर पाटील शैक्षणिक सामाजिक विकास संस्था वळपचे ते अध्यक्ष आहेत। महाग व सर्वसामान्य लोकांना न परवडणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा ही खंत मनाशी बाळगून त्यांनी 2014 शाळापासून इंग्रजी माध्यमाची शाळा काढली। आज या शाळेचा पट 70% पोहोचला असून लवकरच याची व्याप्ती वाढेल असा विश्वास त्यांना वाटतो। तुम्हाला कशा प्रकारच्या अडचणी आल्या पुढे जात असताना? नाही, पुढे जात असताना अडचणी आल्या म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम आपला कमजोर होता, त्याच्यामुळे 100% अडचणी येतातच आणि फायनान्शियल प्रॉब्लेम तुमचा फिट असेल तर तुम्हाला काही अडचणी येत नाही। बाकी सर्व या क्षेत्रामध्ये शैक्षणिकमध्ये क्रीडामध्ये अशा वेगळ्या आणि ट्रॅव्हल्समध्ये अशा वेगळ्या क्षेत्रामध्ये जात असताना कुणी नातेवाईकांचा सल्ला वगैरे दिला असेल किंवा काय नको याच्यामध्ये जाऊ नका असं काय झालं का तुमच्या बाबतीत? असं नातेवाईकांचा मी असा काय सल्ला हे करत नाही, माझ्या मनाला पटलं थोडंसा फायनान्शियल असला आपल्याला वाटलं याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे तर आपण करतोच, त्याच्यामुळे कोणाचा सल्ला आणि कोणाचा काय हे आतापर्यंत तरी मी कोणाचा म्हणजे ऐकून घेतलेलं नाही आहे। मला जर एखाद्या माणसाचा चांगला सल्ला जर पटलं तर मी त्या सल्ल्याचा विचार करतो, एक हप्ता दोन हप्ता त्या गोष्टीला टाईम लावतो आणि त्याच्यानंतरच मी विचार करून ती गोष्ट करतो। आज ते या स्कूलचे चेअरमन म्हणून काम पाहत आहेत, तसेच कला क्रीडा क्षेत्रामध्येही त्यांनी आपली बाजी मारली आहे। अध्यक्ष वेदिका कला क्रीडा मंडळ वळप, संस्थापक वळप ते वहाळ साईबाबा पायी दिंडी समिती, गौरी उत्सव, दुर्गा माता उत्सव अशा सर्व त्या उपक्रमांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो। त्याचबरोबरीनं पियुष स्पोर्ट्स, पियुष एंटरप्राइजेस, पियुष टूर्स अँड ट्रॅव्हल्स आदींमध्ये ते यशस्वी होताना दिसतात। आणि मी आज स्वतः पियुष टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा मालक आहे, पियुष स्पोर्ट्स अकॅडमीचा मालक आहे आणि पियुष एंटरप्राइजेस हे माझी एक स्वतःची वैयक्तिक कंपनी आहे। आज माझे मोठे बंधू माननीय श्री बंडू पाटील यांचा वाढदिवस आहे, त्यांचे वैयक्तिक त्यांनी आम्हाला गार्डन्स भरपूर केलेले आहे आणि या क्षेत्रामध्ये त्यांच्या शाळा आहेत, तसं क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं नाव लौकिकच आणलेलं आहे आणि भरपूर असे क्षेत्र आहेत की ते त्या पदावर आहेत आणि त्यांच्या अशा ह्या वाटचालीत माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा आणि पुन्हा एकदा सांगतो की
त्यांना वाढदिवसाच्या भरघोसपणे माझ्याकडून शुभेच्छा. मी त्यांना लहानपणापासून ओळखतोय, एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून गावातील त्यांचं नाव आहे गावात. तर मी स्वतः काही सामाजिक आणि राजकारणी लोकांकडनं काही लेटर घेऊन टाटा सामाजिक विकास केंद्रामधून मी बरेचसे जणांना मदत केलेली आहे. कोणाला ब्लड लागला तर ब्लडच्या याच्यामध्ये सुद्धा आम्ही हे करून त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन आम्ही कोणाला ब्लडसाठी पण मदत केलेली आहे. कोणाला 10 रुपये कोणाला 20 रुपये लागले तर आपल्या हातात जर 100 रुपये असतील आणि कोण जर आपल्याजवळ मांगायला आलं तर त्याला 10 रुपये जरी दे पण खाली हात कोणाला पाठवलेला नाही आतापर्यंत. आताचं लेटेस्ट उदाहरण असं आहे की बघा, आताच केरळमध्ये आताच मोठा पूर तिथं झालेला आहे आणि म्हणजे सर्व अमेनुस अशी नासारी झालेली आहे. तिथे मी आत्ताच माझ्या स्वतःच्या खिशातून म्हणजे मी बंडू पाटील याच्यातून माझ्या सामाजिक इंग्रजी माध्यम शाळा किंवा शैक्षणिक माझ्या आई वडिलांच्या श्रीमती मणिबाई शंकर पाटील सामाजिक आणि शैक्षणिक विकास संस्था याच्या मार्फत मी आता 2000 रुपये दिलेले आहेत. आणि मी तुमच्या मार्फत चॅनलच्या मार्फत आवाहन करतो की माझ्या मित्र किंवा मैत्रिणी किंवा आणखीन कोण नातेवाईक ह्यांनासुद्धा आवाहन करतो की श्रीमती मणिबाई शंकर पाटील शैक्षणिक सामाजिक विकास संस्था या संस्थेमार्फत आम्ही डोनेशन दिलं तसं तुम्ही पण द्या आणि कोणाला तरी थोडीशी मदत करा. आमचे मित्र बंडूशेठ पाटील यांचा आज 24 ऑगस्ट रोजी 42वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा. साधी राणी आणि उच्च विचारसरणी यामुळेच खरं तर बंडू पाटील यांची आज बंडूशेठ पाटील म्हणून ओळख निर्माण झाली आहे. आपला मार्ग आपण स्वतःच हे करा, कितीही कुणी काय सांगितलं तर स्वतःच घ्या, स्वतःचाच निर्णय घ्या, दुसऱ्याच्या निर्णयामध्ये जाऊ नका. दुसऱ्याने निर्णय कसा दिला काय दिला त्याचा पहिला विचार करा आणि मग पुढचा. त्यांच्या पुढील वाटचालीस 24/7 पनवेलच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा.